नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज बातमी आहे बीड जिल्ह्यातील। बीड जिल्ह्यात काल विविध 3 अपघात झाल्यामुळे याच्यात 3 मृत्यू झालेला आहे। तर सविस्तर माहिती पाहणारच आहोत। जिल्ह्यात 3 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3 जागीच मृत्यू झाला असून 1 गंभीर जखमी आहे। वडवणी, धारूर व गेवराई तालुक्याच्या हद्दीत या अपघाताच्या घटना घडल्या आहेत। या अपघातात ग्रामसेवक, पुजारी आणि अन्य एकाला प्राण गमवावे लागले आहेत। पाहूया सविस्तर माहिती। ट्रॅव्हल्सच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यू। परळी, बीड परळी मार्गावर वडवणी परिसरातील नहार हॉटेलसमोर कार MH2CP5226 व ट्रॅव्हल्सची MH29V7227 यांची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात कारमधील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। राजेंद्र मुंडे हे बीड पंचायत समितीत कार्यरत होते। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चक्का चुराडा झाला आहे। या प्रकरणी वडवणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे। धारूर येथील शिवाजी चौकामध्ये मारुती किसन साबळे यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरात धडक दिली, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। ते हनुमान मंदिरात पुजारी होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। तर गेवराई तालुक्यातील गडीजवळ बुधवारी सायंकाळी 6 सुमारास भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला जोराची धडक दिली आहे। या अपघातामध्ये दुचाकीवरील अर्जुन महादेव शेंद्रे वय वर्ष 40 राहणार रांजणी यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाबासाहेब नामदेव शिंदे वय 38 राहणार शिंदेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज हब। मी कुलदीप देशपांडे आपल्यासोबत। महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलमध्ये आपल्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच शिक्षण, कृषी, व्यावसायिक व क्रीडा याविषयी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवरती टाकत असतो। जर आपण या चॅनलवरती प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा।